श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज का होते, माता लक्ष्मी क्रोधित होऊन आपल्या घरातून निघून का जाते, याची लक्षणे काय आहेत, म्हणजे असे कधी होते, किंवा आपल्या घरामध्ये काय लक्षणे दिसल्यानंतर आपण समजावे की माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज आहे. तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिने आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे यासाठी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणते उपाय करायला हवेत, याबद्दलची इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. अगोदर पाहूया माता लक्ष्मी नाराज का होते. बघा, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही धावपळ करत असतो तर ती पैसे कमवण्यासाठी करत असतो, आणि हाच पैसा जेव्हा आपल्या घरामध्ये येण्याचे बंद होतो किंवा पैसा येण्याचे आपल्याला मार्ग मिळत नाहीत, किंवा जो पैसा येतो तर तो पैसा टिकत नाही, पैसा बाहेर जाण्याचे मार्ग लगेच निर्माण होतात, वायपळ खर्च वाढतो, कर्ज वाढलेले आहे, काही केल्या कर्ज जे आहे तर ते फिटत नाही, किंवा आपल्या घरामध्ये एवढ्या आर्थिक समस्या आहेत की पैसा अपुरा पडत आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये काही केल्या पैसा जो आहे तर तो टिकत नाही, म्हणजेच माता लक्ष्मी स्थिर नाही, तर तेव्हा आपण हे समजावे की माता लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज आहे. आणि आपण कधीतरी नकळतपणे काहीतरी चुकीच्या गोष्टी करत असतो ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. आता या गोष्टी ज्या आहेत तर त्या कोणत्या असणार आहेत? बघा, अगोदर आपण पाहिलं की माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होण्याची जी लक्षणे आहेत तर ती कोणती. आता हे पाहूया की आपण कोणत्या चुका करत असतो ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते. तर त्यापैकीच पहिलं म्हणजे आपण सकाळी उशिरापर्यंत झोपणे. बऱ्याच वेळेला काय होतं की रात्री जागरण केलं जातं आणि सकाळी आपण उशिरा उठत असतो, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही रात्री लवकर झोपा, परंतु सकाळीसुद्धा आपल्याला लवकरच उठायचं आहे. जेवढ्या लवकर आपण उठू तेवढी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहत असते, कारण सकाळच्या वेळेला माता लक्ष्मी आपल्या दारामध्ये असते. त्यामुळे आपण सकाळी लवकर उठून आपल्या घराचा जो दरवाजा आहे तर तो दोन्ही हाताने आपल्याला उघडायचा आहे आणि माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे, म्हणजे मनातली मनात म्हणायचं आहे की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश कर. आणि म्हणूनच आपल्याला सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे, लवकरात लवकर आंघोळ करायची आहे. यानंतर आहे ते म्हणजे आंघोळ न करता खाणेपिणे. बऱ्याच वेळेला आपण उठतो आणि फक्त ब्रश वगैरे करून चहा कॉफी वगैरे असं पितो, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही जण आंघोळ करण्याअगोदरच नाश्तासुद्धा करतात, परंतु हे सुद्धा चुकीचं आहे. कधी ना कधीतरी माता लक्ष्मीची अवकृपा ही आपल्यावरती या गोष्टींमुळे होत असते, त्यामुळे आंघोळ केल्याशिवाय आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही. आणि आपण जी तुळशी मातेची पूजा करतो तर तुळशीला पाणीसुद्धा काहीही न खाता पिता आपल्याला घालायचं आहे. एक वेळ तुम्ही देवपूजा करण्याअगोदर चहा घेतलात तरी चालेल, कारण बघा बऱ्याच घरामध्ये महिला ज्या आहेत तर त्या देवपूजा करत असतात आणि सकाळच्या वेळेला गडबड असते, डबे असतात मुलांचे नवऱ्याचे, त्यामुळे देवपूजा ही उशिरा होत असते. त्यामुळे तुम्ही चहा वगैरे घेऊन किंवा नाश्ता करून देवपूजा केली तरी चालेल, परंतु तुळशीला मात्र आपल्याला आंघोळ झाल्या लगेच पाणी घालायचं आहे. म्हणजे आंघोळ झाल्याबरोबर तुम्ही लगेच पाणी घाला आणि त्यानंतर तुम्ही काही खाल्लं पिल्लं तरी चालेल, परंतु तुळशीलासुद्धा आपल्याला काही खाऊन पिऊन पाणी घालायचं नाही. तुळशीजवळ आपल्या अस्वच्छता नसावी. तुळशीजवळ जर कचरा असेल, घाण असेल, तरीसुद्धा माता लक्ष्मी ही नाराज होते. आपल्याला माहीत आहे की तुळस हे सुद्धा एक लक्ष्मीचं रूप आहे. तुळस ही विष्णुप्रिय आहे, हरिप्रिय आहे, म्हणजे विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून तुळशीच्या बाबतीत आपण जर काही चुका केल्या, जसं की तुळशीजवळ कचरा असणं, अस्वच्छता असणं, तर विष्णू जे आहेत तर ते नाराज होतात, आणि विष्णू नाराज झाले की माता लक्ष्मीसुद्धा नाराज होते. म्हणून तुळशीच्या बाबतीत आपल्याला या चुका करायच्या नाही. तुळशीजवळची जागा नेहमी स्वच्छ ठेवायची आहे आणि काहीही न खाता पिताच तुळशीला पाणी घालायचं आहे. यानंतर आहे ते म्हणजे बघा, आपण आपल्या घरामध्ये जर केरकचरा तसाच राहू देत असू किंवा जाळे जळमाट तसंच राहू देत असू तरीसुद्धा माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. आणि आपल्या घरामध्ये येतं ते म्हणजे दारिद्र्य, गरिबी, अलक्ष्मी, जिला आपण अवदसा म्हणत असतो. त्यामुळे घरातील जी काही जाळी जळमट आहेत तर ती वेळच्या वेळेला आपल्याला काढून टाकायची आहेत. तसेच आपल्या घराची आपल्याला नियमितपणे स्वच्छतासुद्धा ठेवायची आहे. त्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नसावी, कारण माता लक्ष्मीला
स्वच्छताही अतिशय प्रिय आहे. आपलं देवघरसुद्धा वरचेवर आपल्याला स्वच्छ करायचं आहे. देवघरामध्ये सुद्धा शिळी, फुले किंवा निर्माल्याचं जे साहित्य असतं तर ते जास्त दिवस ठेवायचं नाही, एक दोन दिवसाला तुम्हाला ते विसर्जित करायचं आहे. तसेच आपल्याला माता लक्ष्मीची दररोज पूजा करायची आहे. तिच्यासमोर आपल्याला तुपाचा जर शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, परंतु प्रत्येकाला हे शक्य नसते, त्यामुळे तेलाचा दिवा हा दररोज लावायचा आहे. तिन्ही सांजेच्या वेळेलासुद्धा माता लक्ष्मीसमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती धूप लावायचा आहे, आणि माता लक्ष्मीला दिवसातून एकदा तरी का होईना परंतु हात जोडून प्रार्थना करायची आहे की तिने आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करायचं. म्हणजे माता लक्ष्मीचं आपल्याला दिवसातून एकदा का होईना परंतु स्मरण करायचं आहे. जर आपण माता लक्ष्मीची पूजाच केली नाही, तिचे स्मरणच केले नाही, तर मग ती आपल्या घरी कशी राहील? त्यामुळे आपल्याला यासुद्धा गोष्टींची काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे. यानंतर पैशाचा अपमान करणे, म्हणजेच माता लक्ष्मीचा अपमान करणे. आपल्या घरामध्ये पैसे आले की आपण ते कसेही जर उधळत असू किंवा त्याची कशीही वाटणी करत असू, एखाद्याला ते पैसे आपण लगेच वाटून टाकत असो, देऊन टाकत असू, तरीसुद्धा हा माता लक्ष्मीचा अपमान असतो. कारण माता लक्ष्मी आपल्याकडे येत असते आणि आपण ती दुसऱ्यांना देऊन टाकत असतो. त्यामुळे अशा गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. शक्यतो इतरांना पैसे देताना खूप विचार करून ते द्यायचे आहेत. तसेच काही ठराविक दिवशी, म्हणजे मंगळवार असेल, शुक्रवार असेल, अष्टमी तिथी असेल किंवा पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, तर या दिवशी चुकूनही पैसे कोणाला देऊ नयेत. आपल्या घरातील जे दागदागिने असतात, सोने, ज्याला आपण माता लक्ष्मीचं रूप मानतो, ते कोणाला देऊ नयेत. तसेच माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी जसं की धने असतील किंवा मीठ असेल किंवा घरातील तेल असेल, घरामध्ये आपल्या लवंग, वेलची या ज्या गोष्टी आहेत, तर त्यासुद्धा आपण चुकूनही अशा ठराविक दिवशी इतरांना देऊ नयेत. नकळतपणे होणाऱ्या अगदी साध्या साध्या या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत, म्हणजे माता लक्ष्मी नाराज होणार नाही. आता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काय करायचं? जेव्हा आपण सकाळी उठतो तर उठल्याबरोबर आपल्याला आपले करदर्शन करायचं आहे. म्हणजे आपले जे हात आहेत ते एकमेकांना जोडायचे, त्यांचे असं ओंजळ केल्यासारखं करायचं आणि आपल्याला हाताकडे पाहत म्हणायचं आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. तर असे बोलून हे जे आपले हात आहेत तर ते आपल्याला चेहऱ्यावरती फिरवायचे आहेत. उठल्याबरोबर ही गोष्ट करायची आहे. तसेच रोज सकाळी जेव्हा तुम्ही तुमची देवपूजा करता तर त्यानंतर तुम्ही घरामध्ये जर शंख फुंकला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी चिरंतर नांदते. तसेच रोज सकाळी पूजा झाल्यानंतर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शंख किंवा डमरू वाजवायचा आहे. यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ती निघून जात असते. तसेच तुम्ही काय करू शकता लक्ष्मी प्राप्तीसाठी, पिठामध्ये थोडीशी साखर मिसळून ते पीठ जे आहे तर ते शुक्रवारच्या दिवशी मुंग्यांना खायला घालू शकता. तसेच तुम्ही लक्ष्मी मातेचे जे मंत्र आहे तर त्याचे पठण आपल्याला रोज करायचं आहे. लक्ष्मी मातेचा जो मंत्र येतो तर त्याचे 108 वेळेला, एवढं शक्य नसेल तर किमान 11 वेळेला तरी लक्ष्मी मातेचा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. तसेच तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ देवघरात दिवा लावायचा आहे. स्त्रियांनीसुद्धा आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे, आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे. तर या साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील.